नमस्कार, राजीव चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आम्ही पुरीमध्ये आहोत, हे पहा रूममध्ये आहोत। हा रूम आहे आमचा, खूप छान आहे, सगळी सुविधा आहे। आज आम्ही जाणार आहोत भुवनेश्वरला सूर्य मंदिर पाहण्यासाठी। कोणार्क मंदिर आहे तिथं, खूप छान मंदिर आहे। हा आमचा ग्रुप आहे 4-5 जणींचा, तसे तयार झालेलं आहोत हे आम्ही दोघी बहिणी। आता बसमध्ये बसून आम्ही निघालेलो आहोत। हे पहा पुरीचा समुद्र किनारा किती मस्त आहे आणि स्वच्छ पण खूप आहे। हा समुद्र किनारा फिरण्यासाठी खूप छान आहे, मुलं खूप एन्जॉय करतात। हे पहा बाहेरचं दृश्य, खूप नारळाची झाडी आहेत। हे पहा झाडी मस्त छान दिसत आहेत। आता आपण जाणार आहोत चंद्रभागा तीरावरती। तर हे पहा आता चंद्रभागा तीर जवळच आलेलं आहे। हे पहा आता आम्ही समुद्रात उतरलेलो आहे खाली। हे पहा आम्ही दोघी बहिणी पाण्यात उभो आहोत। हे पहा सर्व मंडळ आलेलं आहे। हे पहा सगळे समुद्र किनारा किती छान वाटतो। हा चंद्रभागा तीर आहे। हे बघा पाणी कशी उडवत आहेत, पाणी राहून मज्जा घेत आहेत, सर्वी फोटो काढत आहेत, सेल्फी। खूप छान समुद्र किनारा आहे इथं। हे पहा महाराज पण आलेले आहेत, महाराजांचे पाय धुत आहेत। चला आपण पण महाराजांचे पाय धुवूया। सर्वांनी हातपाय धुतले, महाराजांचे पाय धुतले। चला आता आपण जाऊया पुढं। हे पहा पाण्यात किती मजा येते। हे पहा चंद्रभागा तीर। हे पहा आम्ही सेल्फी काढलेली आहेत, फोटो काढलेले आहेत आणि सकाळचं ऊन छान मस्त पडलेलं आहे। चला आता जाऊया, छान वाटते। हे पहा पाठीमागं सर्व मंडळी उभी आहेत आणि ही अशी गोल वळण घेतलेलं आहे समुद्राने आणि ती चंद्रभागा झालेली आहे। आता आपण जाऊया सूर्य मंदिरात। हे पहा सूर्य मंदिर आहे, हे ओडिसा राज्यामध्ये मंदिर आहे। चंद्रभागा तीरावरती हे मंदिर आहे। हे आम्ही फोटो काढलेले आहेत, पहा किती छान आलेत। चला आता आपण आतमध्ये जाऊया। हे पहा सूर्य मंदिराचं प्रवेशद्वार आहे हे। आता आपण पुढे जाऊया। हे पहा सूर्य मंदिर, हे सूर्याला अर्पित केलेलं आहे। हा पहा हा नकाशा आहे, खूप अद्भुत मंदिर आहे हे। 12ही महिने इथं माणसं येत राहतात आणि गर्दी असते आणि उत्सुकताने पाहत आहेत। हे पहा किती कलाकुसरी अद्भुत आहे। आपल्याबरोबर गार्ड आहे तो माहिती सांगत आहे। चला आता आपण त्यांची माहिती ऐकूया काय सांगता येते। जिसका चूल है ना वो पुराना मूर्ती है, उनकी पाँव में देखो क्या चीज है, हाई हील है, हाई हील है ना। और ये देखो शीशा है, मिरर आईना। महिलाओं को थोड़ा ध्यान से देखो, ये जो मिरर है ना, ये जो बिंदी बिंदी और मांग जो भर रहे हैं ना, ये ऐसा बाएं तरफ शीशा रख के भरने का मतलब क्या होता है, भरतनाट्यम में इसका नाम बोलते हैं दर्पण सुंदरी। दर्पण मीन्स आईना, सुंदरी मीन्स फेस। आप लोग और ये दोनों हाथ में देखो क्या है, लाठी है, इसकी मतलब आठ। ये भी सूर्य मंदिर गर्भगुड़ी नहीं है, ये मंदिर का नाम बोलता है हॉल ऑफ ऑडियंस, मीन्स प्रेयर हॉल, प्रार्थना मंदिर, जहाँ पर हम लोग भगवान को प्रणाम करते हैं। ये मंदिर का उच्चता जमीन से ऊपर तक अभी 1-2-27 फीट। 12 चाक लावलेली आहेत मंदिराला आणि 7 घोडे आहेत।
लेकिन ये चारा तो का बंद करके आता एक घोड़ा राहिलेला आहे। हे पहा हा घोड़ा, सात घोड़े लावलेले होते। हे पहा हे पाठीमाग मंदिर। ही कलाकुसरी बारीक अशी दाखवलेली आहे, लाल आणि काळ्या दगडात हे मंदिर कोरलेले आहे। आतमध्ये काहीच नाही। या मंदिराला सूर्याचा रथासारखा आकार दिलेला आहे। हे पहा ही चाक लावलेली आहे, सगळी 12 चाक आहेत आणि प्रत्येक चाकावरती काही ना काही हे दर्शवत आहे, सांगत आहे। ह्या चाकावरती भगवंताच्या मूर्ती आहेत, त्यामध्ये भगवंताच्या अवताराचं महत्त्व सांगितलेलं आहे। हे पहा प्रत्येक चाकावरती काही ना काही आपल्याला दाखवत आहे। ह्या वेळची वेळसुद्धा ह्या चाकावरती माहिती पडते, महिना कुठला आहे ते पण माहिती पडतं। हे पहा सूर्य मंदिरवरती किती अद्भुत आहे, खूप मोठ्या मोठ्या शिला आणलेल्या आहेत आणि त्यावरती कोरीव बांधकाम आहे। आणि प्रत्येक खांबामध्ये काही ना काही दर्शवत आहे। हे पहा इथे मणी दर्शवत आहे, हे बारीक बारीक मणी आहे, त्या सावलीनुसार वेळ दाखवत आहे। हे पहा आता ही पाठीमागची साईट आहे। हे पहा ह्या दर्श याच्यावरती महिने दाखवत आहेत। हे पहा आता चालू महिना कुठला आहे ते पण दाखवत आहे, सावलीनुसार सर्व ओळखायचं आहे। सूर्याची जिथं सावली असेल ते ओळखायचं आहे, किती वाजले, कोणता महिना आहे। भारतातलं एकदम प्रसिद्ध मंदिर आहे कोणार्क मंदिर। कोणार्क म्हणजे कोण म्हणजे किनारा आणि आर्क म्हणजे सूर्य, असं कोणार्क हे सूर्याच्या नावावरून नाव दिलेलं आहे। आता आपण पुढच्या बाजूला जाऊया। हे पहा आपण आता सर्व मंदिर फिरून आलेलो आहोत। आणि पहा आता समोर येऊन आता थोडे फोटो काढत आहोत। हे पहा समोर असं उंच भाग आहे आणि त्यावरून हे सूर्य मंदिर खूप छान दिसत आहे। हे पहा सूर्य मंदिर आता बंद आहे। हे पहा बाजूला एक शिला आहे, या शिलेमध्ये किती बारीक कोरीव काम केलेलं आहे। हे पहा याच अशा शिला लावलेल्या आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या। आता आम्ही बाहेर आलेलो आहोत। हे पहा लांबून कसं सूर्य मंदिर दिसत आहे। चला आता आपण नवग्रहाच्या मंदिरात जाऊया। हे पहा हे नवग्रहाचं मंदिर आहे, नवग्रहांच्या मूर्ती आहे आणि तिथं पूजन केलेलं आहे। चला दर्शन करूया। चला आता आम्ही नारळ पाणी पिलेलं आहोत। नारळ पाणी इकडलं खूप छान स्वच्छ आणि ताजा असतं, तेव्हा गेल्यानंतर अवश्य प्या। आता हे पहा गावाकडच्या बायका आपल्या कशा जात्यावरच्या गाणी म्हणत आहे। ह्या गाण्यांची व्हिडिओ मी वेगळीच टाकणार आहे, तर ते आपण पुढच्या भागात पहा। थोड्याचा अंतरावर लिंगराज मंदिर आहे। हे पहा हे लिंगराज मंदिर आहे, लांबूनच मी फोटो काढलेला आहे। हे पहा जवळून आता आपण फोटो काढूया, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, मोबाईल घेऊन देत नाही,
त्यामुळे मी व्हिडिओ काढू शकले नाही। हे पहा लांबूनच आपण लिंगराजाचं दर्शन घेतलं। हे पहा आता हा साक्षी गोपाल, साक्षी गोपालाकडं आपण जाऊया। एक साक्षी गोपालाचं मंदिर आहे। जगन्नाथपुरीचं दर्शन घेतल्यानंतर आपण हे साक्षी गोपालाचं दर्शन घ्यायचं असतं, कारण हा साक्षी देत असतो म्हणून याला साक्षी गोपाल असं म्हणतात। व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।